नमस्कार, गोय प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने तुमका सगळ्यांना जीवकार। माझ्या बरोबर असा गोय प्रदेश काँग्रेस समितीचे जनरल सेक्रेटरी विजय बाब विजय, दावे वटेन असा काँग्रेसचे फुडारी एलविस बाब गोम्स, आणि त्याच्या मुखार असा पणजेच्यो महिला अध्यक्षा बाय लाविनिया डॅकोस्टा। हो मंत्री हरदीप सिंग पुरी जो केंद्रीय मंत्री जावन आसा, अर्बन अफेर्स मिनिस्टर जो स्मार्ट सिटीच्या नावाचे मिटींग घेऊपाक फाटल्या 22 तारखेर गोंयांत येयलो, आणि आम्ही त्याला त्याच दिसा सांगले की तू पणजेचे दर्शन कर, पदयात्रा कर, आणि पणजे किती चाललं ते कळतले तुला। पण त्यांनी ती पदयात्रा केली ना, पणजेची कशी वाट लागल्या ती त्यांनी पहिली ना। तो डायरेक्ट रस्तो धरलो दिल्लीचो, त्याला आम्ही सांगले तू रस्तो धर पणजेचो, पणजेच्या सगळ्या विविध वाठारांनी भोव। पण त्यांनी डायरेक्ट रस्तो धरलो दिल्लीचो, आणि दिल्ली वचून त्यांनी पहिली एक प्रेस स्टेटमेंट दिले, आणि या प्रेस स्टेटमेंटात त्यांनी सांगले की आपण गोयात वचून किती किती करपाचो असतो, किती किती आमचे असले ते सांगले। आम्ही त्याचे खंडनही केले की तुझे हे जाग्यार ना। आता परत त्यांनी आम्ही त्याच्यावर आरोप केले, कित्याक त्यांनी पदयात्रा केली ना, त्यांनी जे काम करपाक जाय असले ते केले ना, तो एसी रुमान बसलो आणि परत केलो, मिटिंग एसी रुमान झाली, हो त्याच्यावर आम्ही आरोप केलो। आणि आरोप हो फटीचो आरोप नसलो, बिनबुडाचो आरोप नसलो, हो आरोप हो सत्तेचेर आधारित आरोप असलो। आम्ही काँग्रेस पार्टी केन्ना असत्य घेऊन आरोप करिना। जे सत्य असा, जे पणजेकार सत्य सोसता, जे पणजेकार आणि इतर आमचे जे भोवडेकार जायत जावं इतर गोंयचे असू, जे सोसतात जे भोगतात ते सत्य आम्ही मांडला, आणि ते खरी त्याला दुखले। त्याला दिसले आपण मोदी सरकारांचा एक मनीस, आपण उठसूट दिल्लीत रावतानी काँग्रेसीचेर आरोप करता, आणि गोयची काँग्रेस किती आपणाचेर आरोप करतले, त्याला दिसले असले गोय म्हणजे किती, आपण दिल्लीत आरोप करता काँग्रेसीचेर। आम्ही त्याला दाखवून दिले की गोय प्रदेश काँग्रेस समिती जे वाईट जाता, जे लोकांक वाईट असा त्याचेर आवाज उठयता, आवाज उठयत रावतले, असले मंत्री कितले ते कितले वयतले, असले पुरी बटाट वडा आम्ही खूप खाल्ल्या, पण जे सत्य असा ते गोयकारा खातीर उलयतले। आता त्यांनी काल प्रेस घेऊन आपले प्रेस स्टेटमेंट त्यांनी जे दिला तेतून तो म्हणता की काँग्रेस पार्टीन बिनबुडाचे आरोप केल्या, ते अनसबस्टेन्शिएटेड एलिगेशन असा, आम्ही एलिगेशन करूंक ना, आम्ही जे सत्य असा तेच उलयले आणि उलयत रावतले। तो म्हणता काँग्रेस इज ट्राईंग टू गेन अटेन्शन, त्याचे एक एक वाक्य त्या प्रेस रिलीजांचे हा सांगता, की तो म्हणता काँग्रेस इज ट्राईंग टू गेन अटेन्शन, येस वी आर ट्राईंग टू गेन युअर अटेन्शन टुवर्ड्स पणजी सिटी, तुझ्या नजरेक हाडपा खातीर पणजेन किती चाललं त्या खातीर आम्ही हो आवाज उठयल्लो, आणि त्याकाच लागून तुला सांगलेले पदयात्रा कर, पणजेन भोव, पायान भोव, जे बाकीचे मंत्री आमदार असतात, जे जबाबदार नागरिक असतात, जे जबाबदार तुझे ऑफिसर असतात, त्यांना वांगडा घे आणि पायान चल म्हणून आम्ही सांगलेले परत परत सांगतले। आज परत सांगता, आय काँग्रेस पार्टी किती सांगता ती, आणि काँग्रेस पार्टी सांगता की आमका लागून चालिना तर गोयच्या जनतेक लागून, पणजेच्या जनतेक लागून आम्ही हे सांगता। तो म्हणता की इंटेंट इज सेन्सेशनलायझेशन, आमका सेन्सेशनलायझेशन करपाची गरज ना, हे आधीच झाले असा, तुम्हीच केले असा, हे सगळे तुम्हीच केला, आमका कायच करपाची गरज ना। आम्ही म्हणता तो प्रॉब्लम सॉल्विंग आमच्याकडे काय ना, आम्ही प्रॉब्लमा सॉल्व करपाक कितले मार्ग दिले तुमका, 50 प्रश्न आम्ही तुमका दिले, त्या प्रश्नांनी जर तुम्ही उत्तर आले थंय प्रॉब्लमाचे सॉल्व जाता, पण तुम्ही त्या 50 प्रश्नांक उत्तराय दिली ना, आणि 50 प्रश्न जे असा ते किती प्रश्न असा, ते प्रश्न कसे सुटावे जाऊक शकता हेचेरूय काय तुम्ही विचार केला ना, जाऊ आमकाय सांगले ना, गोयच्या जनतेक सांगले ना, पणजेच्या लोकांक सांगले ना।
वो केंद्रीय मंत्री सांगता की आपण या देशांच्या वेगवेगळ्या सिटींनी भोवता थंय मिटिंगो करता आणि सिटी कशो जातल्यो हे सगळे पळयता पण आम्ही पहिले ते गोयात येलो एसी रुमान बसलो आणि एसी रुमान बसून मिटिंग केल्यो आणि डायरेक्ट दिल्ली पावलो तो म्हणटा आपण हंगा पणजे भोवला हांव पत्रकारांक विचारता हांव पणजेच्या लोकांक विचारता हांव गोंयचे लोक त्या दिसा पणजे हांगा असले तांकां विचारता तुम्ही ह्या मनशाक पणजे भोंवताना पळयला तो म्हणटा आपण स्पेशल वेहिकल जी इलेक्ट्रीक बसीस आसा तितूंची एक एक बसीन बसून आपण सगळी पणजे भोंवला ते पळयले म्हणटा तुम्ही एका पळयला 22 तारखेर ह्या मनशाक तुम्ही पळयला पणजे भोंवला हो गाडयेन येला चलोन सोडा गाडयेन येला खंयचे गाडयेन भोंवलो कित्याक भोंवलो केन्ना भोंवला आनी कितें केलें फटींगपणान थंय बसून हे प्रेस रिलीज धाडून गोंयकार तू पिशे म्हणून सोचमो नाका आनी काँग्रेस पार्टी तुका ओगी रावतले म्हणून सोचमो नाका तो म्हणटा की आपूण जो भोंवलो जे पळयले ते सगळे बरे आसले म्हणटा तो आनी ते बेनिफिशियल आरे बेनिफिशियल टू हूम जे कितें काम पणजे चल्ला तो म्हणटा व्हेरी इट इज बेनिफिशियल कोणाक बेनिफिशियल कोणाच्या फायद्याचे हो जो भ्रश्टाचार चलता हे जे सब स्टँडर्ड काम चलता हितून जो उपाट पैसो खर्च जालो कोणाक बेनिफिशियल जाता ते आमी जाणा आमी ते उकताडार हाडला आमी एलिगेशन बसले करिना आणि आम्हीच करिना गोंयचे लोक उलयता पणजेचे लोक उलयता पत्रकार भाव उलयता त्यांच्यानी कितले फोटो तुमच्या मुखार हाडलेले आसा हे पेपराचेर तुवें जी बातमी दिल्या त्याच्याच कुशीक हे पणजेचे फोटो आसा ह्याच पेपराचेर आनीकूय फोटो आहा हे पणजे कितें चल्ला हे पळया सगळे पेपर गोंयान जितले पेपर आसा सगळ्या पेपरांक वालोर दिता सगळ्या मिडियाक वालोर दिता की त्यांच्यानी ह्या पणजे सिटीन जे स्मार्ट सिटीचे काम चल्ला जे बाबत काम चल्ला तितून भ्रश्टाचार आसा हे आयच्या गोंयच्या सगळ्या वर्तमानपत्रांनी दिसाळ्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडियांनी हे दाखयले आसा हेचेर विविध चॅनलांनी डिबेट केल्ले आसा हो मंत्री कितें उलयता हो जाग्यार ना हेका काडून उडोवंक जाय हो एसीचो मंत्री जाल्लो आसा हो फटींग मंत्री जाल्लो आसा हेका हिंदीन सांगलेले आयज हिंदीन सांगून हेका फायदो ना आयज कोंकणीनच सांगूंक जाय तूं यो परत आमी तुका काळे पावटेर दाखोवपाक रेडी रावता यो परत गोंयान तुका काळे पावटे घेवन आमी येतले तुजी फटींगपणां हांगा गोंयान धरची ना तो ते ह्या पयलेच्या पयल्या प्रेस रिलीजान तो सांगतालो की पणजेन कितें कितें ह्या स्मार्ट सिटीक लागता तो सांगतालो की हाय पावर स्टेरींग कमिटी खंय रे आ बाबा तुजी पावर स्टेरींग कमिटी ते कमिटीक स्टेरींगूय ना आणि ते कमिटी कसलो पावरूय ना आम्ही केला ती कमिटी पोकूच ना हो फटींग ही कमिटीच ना हांगा खंय आसा ती कमिटी येवची प्रेसाच्या मुखार दुसरे सांगता तो स्पेशल पर्पज वेहिकल टू चेक ऑन गोईंग वर्क काय हे खंय आहा वेहिकल कोणी पळयला पत्रकारांनी पळयला पळयला तुम्ही भावानो पळयला गोंयकारांनो पळयला पणजेच्या नागरिकांनो तुम्ही पळयला असले वेहिकल जे चेक करूंक वयता इन्स्पेक्शनाक वयता हे स्पेशल पर्पज वेहिकल खंय रे बाबा आहा तुजे वो खंय खंय कितें उलयता तो सांगता एपेक्स कमिटी त्याच्या खातीर एपेक्स कमिटी आहा खंय आहा एपेक्स कमिटी कसलो वावर ह्या एपेक्स कमिटीन केला दीस एपेक्स कमिटी हॅज फेल्ड टू एक्झिक्यूट देअर ड्युटी जॉग्राफिकल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणटा हे सगळी ही सिस्टम आहा खंय आहा नॉट इन प्लेस हरदीप सिंग पुरी जी कुछ भी नहीं है यहां गोवा में तो मुखार म्हणटा स्मार्ट सिटी एडवायसरी फोरम डजंट एक्सिस्ट इन गोवा खंय हा फोरम हो कोणी केन्ना पळयला ह्या फोरमान कितें काम केलां खंय हो फोरम आसा खंयच ना आमी परतून मागता तुका जर हिम्मत आसा हेका आमी चॅलेंज करतात तुका जर हिम्मत आसा पदयात्रा करून दाखय आमी काळे बावटे घेवन येता तुका तुज्या वांगडा तुका दाखोवपाक खंयसर सिटीची वाट लागल्या खंयसर पावस पडल्या उपरांत लुटपाचे आसा खंयसर खातळ जावपाचे आसा खंयसर हळशीक जावपाचे आसा आमी काळे बावटे घेवन येता
आमी काकाडे घेऊन येता, आमी मेणवाती घेऊन येता, दाखयता तुका कशी पणजेची वाट लागपाची आसा पळय ती. आणि तुका जर कांयच खबर ना, शेवटाक सांगता तुका जर कांयच खबर सगळें सारखें आसा म्हणटाय, कृपा करून त्या एसीन रुमान खंयसर मिटींग घेतले थंयसरसून लागींच त्या पणजेच्या आमदाराचे घर आसा. पणजेचो आमदार बाबूश मनसेराताचे घर आसा, तेचो चेडो मेयर आसा, वच तेंगेर घरा. हरदीप सिंग पुरी जी वच तेच्या घरा, विचार तेणी कितें उलयला ते. तुमच्याच मंत्र्यान सांगला की प्रचंड भ्रश्टाचार जाला, हे काम सब स्टँडर्ड आसा, कांयच काम सारखे जायना. तुमच्याच मंत्र्यान सांगला. गोंयचो रेव्हन्यू मिनिस्टर, पणजेचो आमदार, मेयराचो बापूय, तेणी सांगला. एका प्रश्न कर, काँग्रेसचेर आरोप करताय की काँग्रेस फटींग उलयता, काँग्रेस बसले सेन्सेशनलायझेशन करपाक हे सगळे आरोप करता. आमी बिन मुडाचे आरोप केन्नाच करिना, केन्नाच करचे ना. आमी जे सत्य आसा तेच उलयतले. सत्याचे सत्य लोकांक मेळपाक जाय, लोकांक न्याय मेळपाक जाय म्हणून काँग्रेस पार्टी आवाज करतले, आवाज करीत रावतले. परतून एकदा चॅलेंज मिस्टर हरदीप सिंग पुरी जी, जो ह्या देशाचो युनियन मिनिस्टर जावन आसा. अर्बन अफेअर्स तुझ्या अंडर स्मार्ट सिटी येता. बी स्मार्ट, कम टू गोवा. लेट्स हॅव वॉक द टॉक, वील शो यू ब्लॅक फ्लॅग्स. म्हाका आमचे फुडारी कॅल्विस फोन सांगा की तेंच्यानी the allegation that has been made by the Ministry of Urban Affairs through the Press Information Bureau. Now, Press Information Bureau is something like what we have Information and Publicity Department in Goa, the official mouthpiece of the Government of India. Last time when Hardeep Singh Puri, Mr. Hardeep Singh Puri attended this parliamentary consultative meeting in Goa on 22nd May, he failed to meet the local media. So the first question is, you go back to Delhi, and if from Delhi you issue a information PIB press release to make unsubstantiated allegations against Congress, it is the other way around. You are making allegations that Congress is trying to gain some sensationalism or something like that, which is far from the truth. If had he to meet the local media, he would have gained a proper impression of what is going on in Panaji. I am again reiterating that a judicial investigation will reveal the magnitude of this scam. This scam is a huge scam. Every Goan must know. Mr. Hardeep Singh Puri, his ministry, if they are not shareholders in the proceeds of this scam, can also order a parallel investigation. The central government's money is involved to the tune of 550 crores or little more. So therefore my demand is, you order the Central Vigilance Commission to investigate what is happening. तुमका जर कपासिटी आसा जाल्यार तुम्ही करा. वो आमचो डायरेक्ट आरोप की हातून भ्रश्टाचार आसा. आणि आमकां तेंको दिल्लो कोणी, आमी पळय म्हणीत आयल्या, आमकां तेंको दिवपी नन अदर दॅन द पणजे एमएलए हिमसेल्फ, हु इज अ मिनिस्टर इन द गव्हर्नमेंट. ही हॅज कॉरॉबरेटेड वॉट यू हॅव बीन सेईंग. So where is the question lies that we are trying to sensationalize this issue? Itun khub accused asa. If an investigation is held, FIR will have to lodge, will have to be lodged against several persons. Perhaps Mr. Hardeep Singh Puri and his ministry officials, even I have drawn their attention time and again separately, they may not be aware that there is an FIR lodged against their own CEO. So Mr. Puri should first find out what has happened about that FIR. Now FIR is something which is lodged only after an investigation, preliminary investigation or substantial investigation that a cognizable offence is made out.
So when a cognizable offence has been made out by the police inquiry, what is the outcome of that? Now another question that comes to my mind is, who is the owner of this town? Who is the owner? म्हणजे लँडलॉर्ड आता कोण? इन्व्हेस्टिगेशन सारखे केले झाल्यावर द गिल्टी आय विल नेम देम स्टार्टिंग विथ द चीफ मिनिस्टर अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर बिकॉज दे आर ऑल सिग्नेटरीज इन सम पॉइंट ऑफ द अदर टू द एक्सपेंडिचर दॅट इज बिंग मेड द अर्बन सेक्रेटरी मोर इम्पॉर्टंटली द चीफ सेक्रेटरी द चीफ सेक्रेटरी इज the chairman of the board of directors of Imagine Panji. The chief secretary is also the chairman of the high powered kide mai mhanta di steering kay kide steering nashilli committee. The commissioner of the CCP, the CEO of this Imagine Panji and all the board of directors including the mayor. Yep. सामके मेन अक्यूज असतले जरी इन्व्हेस्टिगेशन झाले जाल्यार आणि तुका कळटले हांव कितें सांगता तें पूण ही हिम्मत हो सरकार करचो ना इन्व्हेस्टिगेशन करपाची हिम्मत करचो ना तातूंत भितर मागीर कॉन्ट्रॅक्टर्स आणि कन्सल्टंट्स दीज आर ओनली कॉन्ड्युट्स म्हणल्यार ती वेसल्स वो फ्लो पळय करप्शनाचो फ्लो तो पैसो कसो मेळटा ह्यो ऑथॉरिटीज पैसो रिलीज करता आणि ते मागीर एक चॅनल बॅक करून पाईपलाईन असता ताका ती जावन आसा जे कॉन्ट्रॅक्टर्स आणि कन्सल्टंट्स आणि जसे बाबूशान रायटली म्हटलं अगेन आय एम एप्रिशिएटिंग दॅट 8 कोटी एका कन्सल्टंटाक ताणी अशेच दिल्या म्हणून अरे अशेच जर पैसे मेळटा असो पैशांचा पाऊस पडटा जाल्यार लायफाक आणि आयुष्यात किती करपाची गरज असा सो आमचो डिमांड परत हांव घालतां हातून भ्रश्टाचार जाला हातून प्रूफ दिवपाची कांय गरज ना सगळ्या मिडियांनी हायलायट केल्ले आसा जेन्ना आज एका पत्राचेर हांवें पळयलां वर्तमानपत्राचेर आदली सीईओ आणि आताची कलेक्टर मेमू हेज तर ती म्हणटा की वी डू नॉट हॅव द प्लॅन्स ऑफ द ड्रेन्स अंडरग्राउंड ड्रेन्स म्हणजे तुमच्याकडे काय नसतानाच तुम्ही शस्त्रक्रिया केली या पणजेचेर सो म्हाका म्हणपाचे असा आमच्या गावात एक सांगपाक जाय म्हाका आमच्या गावात वेर आय स्टे कुंकळे थंय ते एन्शंट हिलर असा एक समाज असा फ्रॉम द एसटी कम्युनिटी ताचे वखदां आम्ही केन्ना घेता अजूनही घेता लोक पहिलीचे जे जाणटे आशिल्ले ते गुणकारी म्हणटाले तांचे सुद्धा वखदां आमकां बऱ्याक पडटाली पण आज पणजेचेर जे सर्जरी करपाक मुखार सरल्या आणि ज्यांच्या हातान दिला दे आर नॉट इवन क्वॅक्स क्वॅक्सांक एक बेसिक तरी नॉलेज असता ज्यांना कांयच नॉलेज ना तांकां एक सर्जरी करपाक हांगा एक कॉन्ट्रॅक्ट दिला मोठो 1140 कोटीचो आणि फी घेतल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलांची चार्ज घेतल्या आणि म्हणून हो आमचो आरोप की भ्रष्टाचार हातून जाल्लो असा सो पणजी इज इन द हँड्स ऑफ नॉट इवन क्वॅक्स वर्स देन क्वॅक्स हू हॅव ऑपरेटेड ऑन दिस सिटी दे हॅव नॉट टेकन एनी एक्सरे दे हॅव नॉट डन एनी एमआरआय दे हॅव नॉट डन एनी सिटी स्कॅन ताका भितर किती असा ती खबरच ना म्हणतात तेच ऍडमिट करता कोणाक हांव तुका इतलेच जाहीर करून सांगता की भितर किती असा ते आमकां खबर असा काय हांगा पणजेन लोक असा तांकां अंडरग्राउंड फुल मॅपिंग खबर असा तुम्ही तांकां केन्ना विचारूकच ना कित्याक लोकांक विचारल्यार ट्रान्सपरन्सी जातली लोक तुमकां धरतले खंय चोरी करता ते तुमी तुमी हे इतले मोठ्या रक्कमाचे तुमचे दोळ्याचेर परत सांगता तुमचे दोळ्याचेर चड उजवाड पडलो पैसे खावपाक म्हणून हे सगळे भानगडी झाल्या आणि आता एका वर्तमानपत्रान जे दिला की ते आता फुल्ली ऍडमिट करता की हाताच्या भायर गेला म्हणून आम्ही हे सांगत आयल्या तुमच्या हाताचे भायर गेल्ले असा आज 31 मे किदेंय केलें म्हणून तुम्ही पावस हाडूंक शकचे ना म्हणून इतलेंच सांगून कन्क्लूड करता की जे आरोप तुम्ही पळय करता पार्टीचेर जे आमी लोकांचो आवाज लोकांचो वॉयस व्यक्त करता ताचेरच तुम्ही डिफेन्स घेता तुम्ही ऍडमिट करा किदें चल्लां तें कित्याक तुमकां सगळेंच सांगता आमीच सांगना आतां तुमचो मंत्री सांगता तुमकां मिडियाय सांगता तुमकां ऑडियो विज्युअल मिडिया सांगता प्रिंट मिडिया सांगता सगळेंच सांगता तुमकां आनी बेस्ट म्हणटा तें गोंयचो एकूय मंत्री उलयना दिल्लीच्यान प्रेस रिलीज जाता
आज गोयचो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर ताणें फुडें येवन सांगपाक जाय आशिल्ले आनी फायनली सांगता कोणी केदो व्हडलो आसूं गोंयच्या शासनान आमकां कपासिटी आसा तुमचे कडेन डिबेट करपाक तुमी आसा जाल्यार आमी ही चॅलेंज तुमकां आज तुमच्या मुखार मांडटा तुमी स्विकारा आनी या आमच्या मुखार मागीर पळोवया कितें जालें काँग्रेस पार्टीन आज पर्यंत म्हाका दिसता हो इशू जो इशू स्मार्ट सिटीचो आसा तो लोकां पर्यंत हाडला आनी स्मार्ट सिटी स्मार्ट कशें कमिशन जाला हे एक्सपोज केला आनी लोकल एमएलए थँक्यू म्हणटा कारण तिणी म्हाका दिसता हो आवाज करप्शनाचो जो खरो जाला हो काँग्रेस पार्टी सांगताली पण हो आवाज तिणी एक्सपोज केला आनी त्याच्या खातीर म्हाका दिसता एक सेंट्रलाच्यान जे एलिगेशन केला काँग्रेसीचे की आमी बेजलेस हे करता म्हणून बेजलेस करता जशें आमच्या लिडरांनी सांगला की बेजलेस जर हे करता जाल्यार तुमी ओपन डिबेटी येवचे म्हणून आनी आमी तेंकां इनवायट करता तुमकां जाय थंय ओपन डिबेट करची आमचे लिडर सक्षम आहा ताका आन्सर करपाक आनी आमी अशें पळयलां की ह्या हेतून जे कमिटी काडल्या हाय पावर कमिटी अशें दिसून येता की हाय पावर कमिशन चालू आसा भितूनसून आनी त्या खातीर जशे आनी एक्सपोज जावंक वयतले आनी जशे म्हाका दिसता आयज 31 उपरांत म्हाका दिसता आनी 2-3 दिसांक जे करप्शन कशें केला स्मार्ट सिटीन हे कशे उदकांसून भायर येतले सगळ्या लोकां मेरेन दिसतले आनी तेन्ना सगळ्या सरकाराच्याच न्हू सगळ्यांच्या हाती भायर वयतले सिच्युएशन तेन्ना येता त्या विकाक म्हाका दिसता स्मार्ट सिटी आनी स्मार्ट करप्शन कशें आसतले ते आमी दाखयतले आनी हांव मागता की पब्लिकांक जे फोटोग्राफर आसा जे व्हिडियो करता जे ऑर्गनायजेशन काम करता एनजीओ आसा तेंच्यांनी जे स्मार्ट सिटी कशी जाल्या तेका लोकां कडेन अपील करता की तेंच्यांनी लोकां पर्यंत सोशल मिडियान हे हाडून दिवपाचे पत्रकार बाकीचे आमचे मिडिया हे हाडत आसा लोकांनी मातशे लोकां पर्यंत हाडूंक जाय कारण ह्या सरकाराक दिसता की ह्या सरकारान पयली म्हटला की न खावंगा न खाने दुंगा पण हांगा सध्या चल्ला कितें खावपाचेच चल्ला आनी आमकां दिसता की 100 सिटीन हे पयशे टॅक्स पेयराचे आहा आनी 100 जे स्मार्ट सिटी आसा हे जर गोंयांत जर अशें करप्शन चल्ला जाल्यार तुमी चिंता की हे करप्शनाची लेवल सेंटराच्या पर्यंत पावल्ली आसा आनी म्हाजो सारको आरोप आसा काँग्रेस पार्टीचो की ह्या करप्शनांत सेंटर इनवॉल्व आहा म्हणून ना जाल्यार हांगा लक्ष दितले आसले बाकीचे हेतून लक्ष दितले आनी त्या खातीर मागता की सेंटरान फायनान्स मिनिस्टरान बाकीचे जे कमिटी आहा तेणी हेचो इन्व्हेस्टिगेशन करचे 100 स्मार्ट सिटीचे की खंय खंय कितें जाला ते आनी लोकां पर्यंत दाखोवचे खरेंच म्हटल्यार एक दुःखाची खबर जावन आसा आमी पयरूच फाटी प्रेस कॉन्फरन्स घेतलेले जेन्ना आमचो हरजीत सिंग पुरी गोंयान येयलो तेन्ना आनी आमी एक रिक्वेस्ट केल्ले पदयात्रा करून आमचे गोंयान पळय कितें जाता ते आमी पळोवचे म्हणून पूण अनफॉर्च्युनेटली ते म्हाका दिसता कांयच पळोवंक ना आनी पयला सुद्दां जाल्यार तेणे ते भायले रस्ते पयले आसतले जे चकाचक करून भायल्यान दामोर घालून चकाचक करून दवरल्या ते दोना पावलाचो रोड जावं किंवा आमचो भायलो कझिनोचो रोड आसा तो आतां हांव पणजेचें म्हणून म्हाका उलोवचेंच पडटा कित्याक ह्या पयलीं आमी 20 वर्सां जावं आमी आय एम बॉर्न एन ब्रॉट अप इन पेन्जन एन्ड आय सॉ पेन्जन एज सच अ ब्युटिफूल एन्ड अ क्लीन सिटी केन्ना जातालें मातशें फ्लडींग जातालें तें जातालेंच सदांच पूण अशें केन्ना आमी परिस्थिती पणजेची पळोवंक नाशिल्ली आनी तुमी फाटीं सुद्दां पळयलां आसतलें एक सिनियर कावन्सिलरान सुद्दां एक हें दिल्लो आसा व्हिडियो धाडलेलो आसा की जो पळय क्रीक पळय ताणें केला कोंकार आफ्टर द काकुलो मॉल थंय बी क्रीक केल्लो आसा ताणी तेजे सुद्दां ब्रिज तो पूण इट्स लायक अ स्मॉल ब्रिज आनी ते क्रिकर ब्रिजार सुद्दां म्हणूंक जाता की ताका सुद्दां क्रॅक आयला म्हणून सांगला पूण ह्या प्रमाणे तुमी परिस्थिती पळयात पणजे कितें जाल्या पळय ती ह्या हाका लागून आमी रिक्वेस्ट केल्ले सर हरप्रीत सिंगाक पुरीक की मातशे येवन पणजेच्या भितरल्या रस्त्यांनी येवंक जाय आशिल्लो तो ना की भायल्या रस्त्यांनी भायल्या रस्त्यांनी ताका सगळे चकाचक दिसलो आसतले पण हे पळय भितरल्या रस्त्यांनी पळय तेणी सगळे गडबड करून उडयल्लो आसा आनी आतां पळय 5 तारखेर आमची स्कुलां स्टार्ट जावपाची आसा रोखडोच पावसूय येतलो ह्या भुरग्यांक स्कुलाक पावोवपाक लोक ऑफिसांत स्टार्ट जाता फाल्यां सावन चड करून ते कितें गडबड
बरोबर जावपाचो आसा आनी कितले बेस्ट जावपाचे आसा ते आमच्यानी चितूंक सुद्दां जायना. एकात लागून इतले दुखी दुखाची खबर ही. सो इट्स माय रिक्वेस्ट टू प्लीज डू समथिंग बिफोर द रेन स्टार्ट एंड नॉट टू जस्ट पुट एलिगेशन्स ऑन द काँग्रेस पार्टी. फुडलो स्टेप कितें जातलो? यू हॅव अ डॉक्युमेंट, तुमी अल्टिमेटम दिला, नेक्स्ट स्टेप कोणें घेवन आमचे कडेन डॉक्युमेंटेशन खूब आसा. बिगिनींग वीथ 50 क्वेश्चन्स टू इमेजीन पणजी विच हॅव रिमेन अनआन्सर्ड. स्पेशल ऑडिट रिक्वेस्ट बिफोर कॅग कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडिया विच हॅज रिमेन अनआन्सर्ड. स्पेशल रिक्वेस्ट टू ROC रजिस्ट्रार ऑफ कंपनीज टू टेक एक्शन अंडर द कंपनीज एक्ट. सी हेड दीज एजन्सीज, नाव दीज आर बेसिकली सेंट्रल एजन्सीज. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज शुड हॅव एक्टेड अँड सस्पेंडेड दीज बोर्ड ऑफ डायरेक्टर्स फॉर नॉन फायलिंग ऑफ रिटर्न्स. सो देन दे अगेन बिकम एफेक्टर्स इन दिस क्राइम. आफ्टर दॅट वी हॅव रिटर्न ऑल्सो टू द पुलीस. वी हॅव रेज दीज इश्यू टायम अँड अगेन. मिडिया हॅज रेज दीज इश्यू टायम अँड अगेन. नाव as Vijay Bab Vijay has said that we will raise the consciousness of the people even more by taking a darshan of this all these areas, and our ultimate goal will be if they don't relent, if they don't see any sense, to go before the judiciary and ask for a proper judicial investigation, because there is enough ground for that. We request even the people to supply if some more information is available. We have collected a lot of documents under RBI. We have seen that even today, let me tell you very clearly, even today the website of the company, the registrar of companies, shows the directors who have left Goa more than 2 years back, directors of this Imagine Panji. They have not even updated who are the present directors. They have lipovache kaam challa then. Their own website is defunct right from beginning. 7 years this website has been defunct. Kaach na dajer information. So ya paristhitin jar konache tari ek accountability magtalo jalyar the last resort in this country is the judiciary, because this has become a shameless government double engine. Center aro yamte regulation galta ani ya anga kay bolaina. So both the engines are failed if you see in this smart city. So the train is not going anywhere. बायसिकल पदयात्रा बायसिकल.